नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय इतिहास पाठ दहावा प्राचीन भारत सांस्कृतिक या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत या भागातील अभ्यास घटक आहेत लोकजीवन विज्ञान या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत सुरुवातीचा मुद्दा आहे लोकजीवन प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी असे म्हणत सागरी आणि कुष्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे पहा की प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते तसेच श्रेणी म्हणजे काय तर वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी असे म्हणत तसेच तलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे तांदूळ गहू सातू मसूर ही मुख्य पिके होती लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस मासे दूध तूप आणि फळे यांचा समावेश असे लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरात होती ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर उपरणे मुंडासे साडी या प्रकारचीच होती कुशनांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे त्याची यादी करा तर तलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे तसेच असाही प्रश्न येतो की प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची कोणती माहिती मिळते प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची कोणती माहिती मिळते तर देशांतर्गत व अन्य देशांशी असलेल्या व्यापारामुळे येथे समृद्धी होती समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता समाजात कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या श्रेणी म्हणजे संघटना होत्या लोक सुती वस्त्रे वापरत रत्ने मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात होत असे तांदूळ गहू सातू मसूर ही पिके घेतली जात आणि मांस मासे दूध तूप फळे यांचा अन्नात समावेश असतो त्यानंतरचा त्यानंतरचा मुद्दा आहे विज्ञान वैद्यकशास्त्र भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे रोगांचे निदान रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता पहा की भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते आणि आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे रोगांचे निदान रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो बिंबिसाराच्या दरबारात प्रसिद्ध वैद्य कोणता होता तर बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता तसेच चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि शास्त्र, शास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे हा ग्रंथ चरक याने लिहिला सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपचार यांची माहिती आहे या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा अस्थिभंग त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे परत एकदा पहा की चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हा ग्रंथ म्हणजे चरकसंहिता हा ग्रंथ चरक याने लिहिला सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते त्याचे नाव किताब ई सुसुद असे होते वाघभटांनी वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले त्यातील अष्टांग संग्रह आणि हृदय संहिता हे प्रमुख आहेत सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू यासंबंधीची माहिती आहे पहा की सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झालेले होते आणि त्याचे नाव किताब ई सुसुद असे होते तसेच वाघभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले त्यामध्ये अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे ग्रंथ त्याचे प्रमुख आहेत तसेच सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू संबंधीची माहिती आहे त्यानंतरचा मुद्दा आहे गणित आणि खगोलशास्त्र प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला एक दह अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला होता त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिलेली आहेत आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो प्राचीन भारतीयांना गणित आणि खगोलशास्त्र यांविषयी कोणती माहिती होती तर त्यांनी एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर प्रथम केला प्राचीन भारतीयांनी एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर प्रथम केला तसेच एक दह शतम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे त्यांना माहित होते पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आर्यभटाने त्या काळात सांगितले तसेच इसवी सणाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला वराह मिहीर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक रोमन इजिप्ती या संस्कृतींमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही केलेला आहे इसवी सनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या तज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले पहा की इसवी सणाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला वराहमीर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला वराहमीर याने कोणता ग्रंथ लिहिला तर वराहमीर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला माहित आहे का तुम्हाला कनाद कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात अनुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत ही स्वरूपे बदलतात पण मात्र अक्षय राहतात हा तुमचा आजचा अभ्यास आहे प्रश्न एक जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता प्रश्न दोन चरक संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला प्रश्न तीन आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने कोणता ग्रंथ लिहिला प्रश्न चार वराह मिहिर याने कोणता ग्रंथ लिहिला या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत हा तुमचा आजचा अभ्यास आहे धन्यवाद